हाय फ्रेंड्स मी अँड माय मदर किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने डोम शेप केक कसा बनवायचा ते बघणार आहे हा केक आपण बटरस्कॉच फ्लेवरमध्ये बनवणार आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया बाऊलमध्ये दीड कप व्हॅनिला फ्लेवरचे प्रीमिक्स घेत आहे केकला छान टेस्ट येण्यासाठी त्यात आपण बटरस्कॉचची ची सेन्स टाकत आहे आपण हा येल्लो कलरचा बेस तयार करणार आहे म्हणून यात येल्लो कलर टाकत आहे त्यात आपण तेल टाकत आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण त्याचे बॅटर तयार करून घेऊ आज आपण बीटर वापरून बॅटर तयार करत आहे बिटर आपल्याला दोन ते तीन मिनिटच फिरवायचे आहे आपण डोम शेपचे टीन न वापरताना जे माझ्याकडे घरातील डोम शेपचे टीन आहे ते वापरत आहे त्याला आपण तेल लावत ते आहे त्यात बटर पेपर ठेवत आहे तयार केलेले बॅटर आपण त्या टीनमध्ये टाकत आहे टीन आपण तीन ते चार वेळेस स्टॅप करून घेत आहे गॅसवरती कढईमध्ये मीठ ठेवलेले आहे त्यावरती आपण हे टीन ठेवत आहे तुम्ही मीठऐवजी स्टँड सुद्धा वापरू शकता त्यावरती आपण झाकण ठेवत आहे तीस ते पस्तीस मिनिट आपल्याला मंद आचेवरती केकचा बेस छानपैकी बेक होऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकता टूथपिक स्वच्छ बाहेरने निघालेली आहे म्हणजे आपला केक छानपैकी बेक झालेला आहे बेस थंड झालेला आहे तो आता आपण सुरीच्या मदतीने सैल करून बाहेर काढून घेऊ त्याचा बटर पेपर काढून घेऊ तुम्ही बघू शकता घरातील टीन वापरून सुद्धा आपल्या बेसला छानपैकी डोम शेप आलेला आहे दोऱ्याच्या मदतीने आपण बेसचे दोन लेअर करून घेऊ बेसच्या एका लेअरवरती शुगर सिरप टाकत आहे अर्धी वाटी पाणी आणि दोन चमचे पिटीसाखर घेऊन मी शुगर सिरप तयार करून घेतले आहे त्यावरती तयार केलेला व्हिपक्रीम टाकून नाईपने प्लेन करून घेऊ व्हिपक्रीम कसा तयार करायचा याची स्पेशल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नाईपऐवजी तुम्ही स्क्रॅपरचासुद्धा वापर करू शकता त्यावरती बटरस्कॉचचे क्रश टाकत आहे आता आपण कॅरॅमल क्रंच तयार करून घेऊ त्यासाठी पॅनमध्ये आठ ते नऊ बदाम घेतले आहे ते आपण दोन ते तीन मिनिट भाजून घेऊ बघा तर भाजून झालेले आहे सर्व बदाम आपण जाड बारीक करून घेऊ अशा प्रकारे आपण बदाम बारीक करून घेतले आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये वन बाय फोर कप साखर टाकत आहे साखर आपल्याला पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायची आहे साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे त्यामध्ये आपण बटरचे एक पीस टाकत आहे हे सुद्धा आपण पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहे त्यात सुद्धा आपण थोडे बटरस्कॉचचे सेन्स टाकत आहे बदाम बारीक केलेले आहे ते आपण यामध्ये टाकत आहे हे आपल्याला छानपैकी सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट आपल्याला हे गॅसवरती राहू द्यायचे आहे बटर पेपरला मी तेल लावून घेतले आहे त्यावरती आपण आता जे मिश्रण तयार केले ते टाकत आहे स्पॅच्युलाच्या मदतीने ते आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचे आहे हे आपल्याला एक ते दोन मिनिट सेट होऊ द्यायचे आहे सेट झालेले आहे ते आता आपण कट करून घेऊ हे कॅरेमल क्रंच खाण्यासाठी खूपच छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा कट करून झालेले आहे ते आता आपण बारीक करून घेऊ कॅरेमल क्रंच तयार झालेले आहे ते आता आपण क्रश वरती टाकत आहे त्यामुळे केकला छान अशी टेस्ट येईल बेस्टच्या दुसऱ्या लेअर वरती आता आपण शुगर सिरप टाकत आहे बेस्टची दुसरी लेअर आपण पहिल्या लेअर वरती ठेवत आहे आता आपण पूर्ण बेसला आयसिंग करून घेऊ आपण आधी व्हाईट क्रीमने आयसिंग करत आहे आता आपण त्यावरती ग्रे कलरच्या क्रीमने आयसिंग करत आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने डोमचा आकार देत आहे तशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा द्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने डोम शेप केक कसा तयार करायचा हे मी तुम्हाला सांगत आहे एकदम प्लेन आयसिंग येण्यासाठी एक्सरेच्या पेपरने मी आयसिंग करत आहे त्यामुळे आपली आयसिंग एकदम छान होईल तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली आयसिंग झालेली आहे एक्सरेच्या पेपरला मी जी जॅग कापून घेतलेले आहे त्याने आता आपण डिझाईन करत आहे हा बेस आपल्याला दहा ते पंधरा मिनिट फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचा आहे बेस आपण फ्रीजमधून बाहेर काढून घेतला आहे आपण फ्लॉवर स्टँडवरती वरती तयार करून घेऊ आपण हे ग्रे कलरचे फ्लावर्स तयार करत आहे खूप छान असे आपले फ्लॉवर तयार होत आहे फ्लॉवर तयार झालेले आहे ते आता आपण कात्रीच्या मदतीने उचलून केक वरती ठेवत आहे अशा पद्धतीने आपण सर्व फ्लॉवर्स तयार करून घेतले आहे खूप छान असे आपले फ्लॉवर्स तयार झालेले आहे फ्लॉवर्सच्या साईडने आता आपण डिझाईन करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकता जेवढी तुम्ही छान डिझाईन कराल तेवढा तुमचा केक अट्रॅक्टिव्ह दिसेल फ्लॉवर्सच्या साईडने घेऊ पाने काढण्यासाठी पाने आपण पान नोजलचा वापर न करताना आयसिंग बॅगनेच आपण पाने काढत आहे आता आपण केकच्या खालच्या साईडने बॉर्डर करून घेऊ केकच्या खालच्या साईडने बॉर्डर केली तर केक बेकरी स्टाईल दिसतो आता आपण त्यावरती गोल्डन बॉल्स टाकून डेकोरेशन करून घेऊ डेकोरेशनमुळे केक अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल डेकोरेशनसाठी आपण क्रंच क्रंचसुद्धा वापरले आहे वाव खूप छान असा आपला डोम शेप केक तयार झालेला आहे खायलासुद्धा खूप छान लागतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्या शेजारील आयकॉनलाही नक्की प्रेस करा त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद